सिडको बोगस कर्मचारी घोटाळा प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. सिडकोच्या कार्मिक विभागातील अधिकारी सागर मदनलाल तापडिया याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. सागर तापडिया यानं बोगस कागदपत्र तयार करून करार पद्धतीनं 29 कर्मचारी दाखवले होते आणि 5 वर्षात 2,81,00,000 सिडकोची फसवणूक केली होती. हा घोटाळा झी 24 तासनं उघडकीस केल्यानंतर तपासाला वेग आला. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र सागर तापडिया याला अद्याप अटक झालेली नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे झी 24.